नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील वातावरणीय दाब म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा पाठ शिकणार आहोत. दाब म्हणजे काय, तसेच बल आणि दाब यांच्यात काय संबंध आहे, यांसारख्या कितीतरी प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एखाद्या वस्तूवर बल म्हणजेच फोर्स का लावतात ते पाहूया. एखाद्या स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी तिची दिशा बदलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे वस्तूची चाल वाढवण्यासाठी म्हणजे स्पीड वाढवण्यासाठी तिचा आकार बदलवण्यासाठी देखील बल लावावे लागते हे तुम्हाला माहित आहे. तर मग वस्तूवर बल लावले असता तिच्यावर होणारा परिणाम सारखाच असतो का? आता या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी एक प्रयोग करूया. यासाठी बांधकामात वापरल्या जाणारी एक वीट घेऊ. तिच्या लांबी, रुंदी आणि जाडी उंचीकडे नीट लक्ष द्या. साधारणपणे एका विटेची रुंदी तिच्या जाडीच्या दुप्पट तर लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट असते. आता एका लाकडी खोक्यामध्ये साधारणतः 1 फूट उंचापर्यंत माती भरा. त्यात पाणी ओतून चिखलाचा एक थर तयार करा. त्यावर वीट अलगट ठेवा जेणेकरून ती चिखलात आडवी रुतेल, म्हणजेच विटेचा हा पृष्ठभाग चिखलावर असेल. आता थोड्या वेळानंतर ती वीट काढून घ्या. चिखलातील ठशांकडे नीट लक्ष द्या. आता त्याच मातीत थोड्या अंतरावर ती वीट उभी ठेवा, म्हणजेच विटेचा हा पृष्ठभाग चिखलावर असेल. याही वेळेस ती किती खोलवर रुतलेली आहे याचा अंदाज घ्या. तुम्हाला काय समजते? वीट जेव्हा आडवी ठेवली तेव्हा रुतलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोठे होते, पण ती कमी खोलात आत गेली. आणि उभी ठेवली असताना क्षेत्रफळ कमी होते पण ती अधिक खोलात आत गेली, असे का झाले? एखाद्या वस्तूवर जेव्हा बल लावले जाते तेव्हा तिच्यावर होणारा बलाचा परिणाम बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर म्हणजेच एरियावर अवलंबून असतो. म्हणजेच क्षेत्रफळ जितके अधिक तितकाच बलाचा परिणाम कमी असतो. आता आपण दाब किंवा प्रेशर म्हणजे काय हे जाणून घेऊया. एकक पृष्ठभागावर लावलेल्या बलाला दाब किंवा प्रेशर असे म्हणतात. दाब म्हणजेच बल भागिले क्षेत्रफळ. यात बलाचे एकक न्यूटन असून तर क्षेत्रफळाचे एकक चौरस मीटर असते. म्हणजेच दाबाचे एकक न्यूटन प्रति चौरस मीटर हे होईल. यावरून आपल्या लक्षात येईल की क्षेत्रफळ वाढवले की दाब हा कमी होतो, तर कमी क्षेत्रफळावर अधिक दाब पडत असतो. आता एक प्रयोग करून पाहूया. एक बाजू सपाट तर दुसरी बाजू अणकुचीदार असेल असा एक खिळा घ्या. खिळ्याची सपाट बाजू लाकडी भिंतीला लावून खिळा ठोकला तर आत जाईल का? तर नाही. नेहमी अणकुचीदार टोकाच्या बाजूनेच खिळा भिंतीत जाऊ शकतो, असे का होते? सपाट भागाचे क्षेत्रफळ अधिक असते तर टोकदार भागाचे त्या मानाने खूपच कमी असते. त्यामुळे सपाट भागावर लावलेले बळ हे क्षेत्रफळ कमी झाल्याने फार कमी भागात एकत्रित होते, म्हणजेच त्याचा दाब वाढतो आणि खिळा सहज भिंतीत जातो. शिवणकामाच्या सुया, चाकू, तुर्या या टोकदार व धारदार असल्यामुळे त्यांचा वापर करताना वस्तूवरील थोड्या क्षेत्रफळावर जास्त दाब निर्माण होऊन आपण शिवणकाम किंवा कापण्याची क्रिया सहजरित्या करू शकतो. एक प्लॅस्टिकची बाटली घ्या. तिच्या खालच्या भागाला छिद्र पाडून 1 सेमी लांबीची काचेची अरुंद नळी बसवा. छिद्र पाडण्यासाठी एखादा गरम केलेला लोखंडी खिळा तुम्ही सहज वापरू शकाल. नळीच्या तोंडाला फुग्याचा एक पातळ रबरी तुकडा बसवा. आता बाटलीत पाणी भरणे सुरू करा. जसजसे बाटलीत पाणी जमा होते तस तसा रबरी तुकड्याला फुगवटा येतो आणि तो वाढत जातो. यावरून पाण्याचा दाब बाटलीच्या भिंतीवर पडतो हे लक्षात येईल. मग आता तुमच्या मनात एक प्रश्न डोकावत असेल की नळीचे क्षेत्रफळ कायम असताना देखील दाब का वाढतो? त्याचे उत्तर असे की क्षेत्रफळ कायम असले तरीही पाण्याचे वस्तुमान वाढत जाते, त्यामुळे बलही वाढते म्हणून दाबही वाढतो. आपण
दाबाचा अभ्यास करताना एका नवीन संज्ञेविषयी माहिती अभ्यासूया. ही संज्ञा म्हणजे प्रवाही पदार्थ म्हणजेच फ्लुइड्स. ठराविक आकार म्हणजे शेप नसणाऱ्या आणि वाहण्याचा गुणधर्म असणाऱ्या पदार्थांना प्रवाही पदार्थ असे म्हणतात. हवा आणि पाणी हे प्रवाही पदार्थ आहेत. प्रवाही पदार्थ जेव्हा वाहतात तेव्हा ते सर्व बाजूंना सारखाच दाब देतात. म्हणजेच सर्व बाजूंना सारखाच दाब म्हणजे प्रेशर देणे हा प्रवाही पदार्थांचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. हे करून पहा. दोन प्लास्टिकच्या बाटल्या घ्या. खालच्या बाजूने एका बारीक नळीने जोडा. आता नळीला एक चिमटा लावा. एका बाटलीत वरपर्यंत तर दुसऱ्या बाटलीत नळीच्या थोडे वरपर्यंत पाणी भरा. दोन्ही पातळ्यांकडे लक्ष द्या. काय दिसते? आता चिमटा काढून घ्या. ज्या बाटलीत अधिक उंचीपर्यंत पाणी भरले होते तिच्यातून कमी उंचीपर्यंत पाणी भरलेल्या बाटलीत पाणी जाते. जेव्हा दोन्ही बाटल्यातील पाण्याची पातळी सारखी होते तेव्हा पाण्याचा हा प्रवाह थांबतो. यावरून आपण असे सांगू शकतो की प्रवाही पदार्थ नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतात. तर मग आता वातावरणाचा दाब म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय याचा अभ्यास करूया. आपल्या सहबाजूंना वातावरण आहे हे तुम्हाला माहित आहे. त्यात नायट्रोजन, ऑक्सिजन, पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साइड इत्यादी वायू असतात. म्हणजेच वातावरणाला वस्तुमान असते हे अगदी सहज लक्षात येते. हे वातावरण पृथ्वीच्या भोवती शेकडो किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. त्याच्यामुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर असे म्हणतात. तर मग जर वातावरण शेकडो किलोमीटर पर्यंत उंचीचे असेल तर एकक क्षेत्रफळावर एका उंच दंडगोलाची दाबाची कल्पना करा. मग या वातावरणाचा हा दाब किती असेल? 10 सेंटीमीटर × 10 सेंटीमीटर एवढ्या क्षेत्रफळावर उभे असणाऱ्या वातावरणाचे वजन जवळजवळ 1000 किलोग्रॅम एवढे असते. तर मग एवढे ओझे डोक्यावर घेऊन आपण कसे जिवंत राहतो? आपण चिरळले न जाण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या शरीराच्या आतील दाबही तेवढाच असतो. म्हणजेच आपल्या शरीरातील दाब आणि वातावरणीय दाब हा सारखाच असतो. त्यामुळे वातावरणीय दाब आपल्याला जाणवत नाही. या कारणामुळे सजीवांसाठी वातावरण म्हणजेच ऍटमॉस्फियर हे फार महत्त्वाचे असते. आता आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच वातावरणीय दाब या बाबतीत शास्त्रज्ञांनी पूर्वी काय प्रयत्न केले हे पाहूया. ऑटो व्हॅन गेरिक या जर्मन शास्त्रज्ञाने 17व्या शतकात एक पंप शोधून काढला. त्याच्या सहाय्याने तो बंदिस्त भांड्यातील हवा काढू शकत असे. त्याने 51 सेंटीमीटर व्यासाचे धातूचे दोन पोकळ अर्धगोल एकमेकांना जोडले. पंपाच्या सहाय्याने त्यांच्या दरम्यान असलेली हवा काढून घेतली. त्यानंतर हे अर्धगोल वेगळे करण्याचा त्याने खूप प्रयत्न केला पण वातावरणीय दाबामुळे तो ते एकमेकांपासून दूर करू शकला नाही. त्याने दोन्ही बाजूंना तब्बल 8-8 घोडे लावून ते अर्धगोल ओढून पाहिले पण ते एकमेकांपासून त्याला वेगळे करता आले नाही. वातावरणीय दाबासमोर एवढी प्रचंड अश्वशक्ती देखील कमी ठरली. आता आपण एक प्रयोग म्हणजेच एक्सपेरिमेंट करून पाहूया. एक पेलाभर पाणी घ्या. त्यावर एक चौकोनी पुठ्ठ्याचा तुकडा ठेवा. आता पुठ्ठ्यावर हात ठेवून हळूच पेला उलटा करा. पुठ्ठ्याखालचा हात हलकेच काढून घ्या. काय होते? पेल्यातील पाणी बाहेर सांडत नाही. तर मग असे का होते? बाहेरील वातावरणीय दाब पृष्ठाला खालून वर दाबून ठेवतो. त्या मानाने पाण्याचा दाब कमी असतो म्हणून पाणी सांडत नाही. बाजारात मिळणारा इन ड्रॉपर तुम्ही पाहिला आहे का? त्याच्या एका बाजूला रबरी फुगा असतो तर दुसरे टोक निमुळते असते. शाईच्या दौतीत निमुळते टोक बुडवतात. फुगा दाबला की त्यातील हवा निमुळत्या टोकातून बाहेर पडते. त्यामुळे फुग्यातील हवेचा दाब कमी होतो. बाहेर शाईच्या पृष्ठभागावर वातावरणाचा दाब कार्यरत असतो. त्यामुळे शाई वर ढकलली जाते आणि ड्रॉपरच्या नळीत जमा होते. त्यानंतर ड्रॉपर दौतीतून काढून पेन उघड्या तोंडात ठेवतात. परत फुगा दाबला की नळीतील शाई पेन मध्ये जमा होते. ड्रॉपर मध्ये किती शाई जमा होते? नळीतील शाईचा दाब आणि दौतीतील शाईवर कार्यरत असणारा वातावरणीय दाब सारखा होईपर्यंत
शाही दाब भरली जाते। हे दोन्ही दाब सारखे असल्याने शाही फुग्यावर दाब दिल्याशिवाय दुसऱ्या टोकातून बाहेर पडत नाही। या सर्वांवरून ड्रॉपर हा एक प्रकारचा पंपच आहे हे समजते। आता आपण पिचकारी म्हणजेच स्प्रे पंप याच्याविषयी माहिती पाहूया। होळीचा रंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारी पिचकारी हा एक प्रकारचा पंपच आहे। एका पत्र्याच्या किंवा प्लॅस्टिकच्या दंडगोलाला निमोती नळी जोडलेली असते। दंडगोलाला एक झाकण असून त्याच्यात घट्टपणे सरकणारा एक दट्ट्या असतो म्हणजेच पिस्टन असते। एका दांड्याच्या साह्याने हा दट्ट्या दंडगोलाच्या आत वर खाली सरकतो। पंपाचे टोक पाण्यात किंवा कोणत्याही द्रवात बुडवून दट्ट्या खालपर्यंत ढकलतात। अशा वेळी दंडगोलातील सगळी हवा निमोत्या टोकातून बाहेर पडते, त्यामुळे तेथील दाब कमी होतो। आता दट्ट्या वर ओढतात, त्यामुळे दट्ट्या आणि दंडगोलाचा खालचा भाग यात पाणी चढते। आता आतील पाण्याचा दाब वातावरणीय दाबा एवढा असल्याने पंपातील पाणी बाहेर पडत नाही। पाणी किंवा रंग उडवताना दट्ट्या खाली दाबतात। आतील पाण्यावरचा दाब वाढल्याने पंपातील पाणी वेगाने निमोत्या टोकातून बाहेर पडत असते। शेवटी आपण एअर ब्रेक याविषयी माहिती पाहूया। ट्रक, बस, ट्रेलर, रेल्वे, छोटी वाहने, विमाने इत्यादींमध्ये एअर ब्रेकचा वापर करतात। 5 मार्च 1872 मध्ये जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी हे ब्रेक प्रथम वापरले। एअर ब्रेक मध्ये एका दंडगोलात हवा भरली जाते आणि तो पुढील आणि मागील चाकांशी जोडलेला असतो। जेव्हा वाहन चालक ब्रेकवर पाय देतो तेव्हा दंडगोलातील हवा कोंडली जाऊन तिचा दाब वाढतो, त्यामुळे धावत्या चाकांवर ब्रेकच्या चकत्या घासल्या जाऊन वेग कमी होतो। तर मग मित्रांनो, आपण या पाठात काय शिकलो एकदा पाहूया। एकक क्षेत्रफळावर लावलेल्या बलाला दाब असे म्हणतात। दाब म्हणजेच बल भागिले क्षेत्रफळ। न्यूटन प्रति चौरस मीटर हे दाबाचे एकक आहे। द्रव आणि वायू यासारखे प्रवाही पदार्थ भांड्याच्या भिंतीवर दाब देतात। आपल्या शरीरावर भोवतालच्या वातावरणाचा दाब कार्यरत असतो। मित्रांनो, आज आपण दाब म्हणजे काय, बल आणि दाब यांच्यात काय संबंध आहे, तसेच वातावरणीय दाब यांसारख्या कितीतरी प्रश्नांची आणि संज्ञा या विषयांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद।